संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा निमित्त उद्या शहर वाहतुकीत बदल करण्यात आलाय. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आज सकाळी शहरात आगमन होत आहे. मुक्कामी असलेली पालखी रविवारी प्रस्थान करणार असल्यानं वाहतुकीत बदल करण्यात आलाय. त्यामुळे शहरातील प्रमुख मार्गावर वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. पाहुयात कुठला मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. यामध्ये पंचायत समिती कार्यालय ते मोडक सिग्नल कडे, मोडक सिग्नल ते अशोक स्तंभ कडे एकेरी मार्गावर प्रवेश बंद आहे. अशोक स्तंभ ते रविवार कारंजा, रविवार कारंजा ते धुमाळ पॉइंट, गाडगे महाराज पुतळा, बादशाही कॉर्नर, महात्मा फुले मार्केट, काझीपुरा पोलीस चौकीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. तर गणेशवाडी ते अमरधामकडे, द्वारकाकडे, द्वारका ते नाशिक रोडकडे जाणाऱ्या एकारी मार्गावर प्रवेश बंद राहणार आहे. दत्त मंदिर सिग्नल येथून बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. त्यामुळे वाहतुकीस पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुयात कोणता पर्यायी मार्ग असणार आहेत. मोडक सिग्नल ते पंचायत समिती, रविवार कारंजा ते धुमाळ पॉइंट, गाडगे महाराज पुतळा येथून जाणारी वाहतूक रविवार कारंजा टिळकपत सिग्नल मार्गे इतरत्र जाईल. गाडगे महाराज पुतळा ते बादशाही कॉर्नरवर जाणारी वाहतूक शालिमार व खडकाळी सिग्नल मार्गे जाईल. तर बादशाही कॉर्नर ते महात्मा फुले मार्केटकडे जाणारी वाहतूक गाडगे महाराज पुतळा शालिमार खडकाळी सिग्नल मार्गे इतरत्र जाईल. महात्मा फुले मार्केट ते काझीपुरा पोलीस चौकी ही वाहतूक दूध बाजार खडकाळी सिग्नल सारडा सर्कल मार्गे इतरत्र जाईल. नाशिक रोड ते द्वारका सर्कल या एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू राहील. द्वारका सर्कल कडून जेल रोडकडे जाणारी वाहतूक द्वारका टाकळी रोड इंदिरा गांधी चौक येथून जेल रोड मार्गे इतरत्र जाईल. पालखी उपनगर सिग्नल पास झाल्यानंतर वाहतूक उपनगर सिग्नल येथून डाव्या बाजूकडे वळून आम्रपाली नगर मार्गे जेल रोडकडे जाईल. पुणे नाशिक महामार्गावरील सर्व जड आणि अवजड वाहने, एसटी बसेस हे दत्त मंदिर चौक येथूनच वीर सावरकर पुलावरून सिन्नर फाट्याकडे जातील. तरीही वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे.